नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो व्ही एल एस गेल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सी अंतर्गत परत वॉर्ड वाईज सह बऱ्याच पदाची भरती निघाले मित्रांनो तर बघा मित्रांनो यामध्ये पदे कुठलं कुठलं आपण ते बघू आणि या, कुटल या पदांची मित्रांनो सविस्तर माहिती आपणाच्या व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत आता तुम्ही मला प्रकारे तर बघा तुम्ही जाहिरा ते जाहिरात बघता या जाहिरातीमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाही आहे तर ह्यासाठी शै शैक्षणिक पात्रता काय ठेवलेली आहे परत त्याच्यासाठी वयाची अट काय किंवा याचे हे जे जागे आहेत ते मुलाखतीद्वारे भरून घेणार आहेत किंवा डायरेक्ट तुमच्या मेरिट लिस्टद्वारे भरून घेणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जो की तुमच्या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये दिलेला आहे त्यावरती सबस्क्राईब करून मित्रांनो त्या बाजूच्या बेल आयकनवरती क्लिक करा आणि त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला पोलीस भरती संबंधित व महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारी नोकरीचे जे जाहिरातीचे अपडेट्स आहेत ते, 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 ते तुम्हाला व्यवस्थित भेटेल आणि तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील मित्रांनो तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो यामध्ये एकूण पदे विधे यांचं का काही त्यांनी विवरण केलेलं नाही आहे पण बघा कुठल्या पदासाठी यामध्ये जाय ते बघा हायरिंग ऑफ डॉक्टर्स नर्स पॅरामेडिकल स्टाफ वॉर्ड वॉय वा, अँड सिमिलर अदर स्टाफ टू हँडल है, कोरोना रिलेटेड इशू इन पी एन वॉर्ड ऑफ एम सी जी एम ऑन टेम्पररी बेसिस तर मित्रांनो बघा त्यांनी ते सरळ उल्लेख केलेला आहे हे जे पदे आहेत ते परमनंट नाही आहेत तर टेम्पररी बेसिसवरती भरून घेण्यात येणार आहेत तर ही मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही खात्री करून घ्या आणि गोष्ट लक्षात ठेवा आता त्यानंतर बघा मित्रांनो आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय आणि सर्वप्रथम बघा हे तुम्हाला अर्ज करते वेळी बघा कुठले कागदपत्र तुम्हाला सोबत जोडायचे ॲप्लिकेंट विल हॅव टू प्रोड्यूस फॉलोईंग मँडेटेड डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला तिथे हे कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला आहेत मित्रांनो ठीक आहे डिग्री सर्टिफिकेट रेसिडेन्शियल सर्टिफिकेट ठीक आहे तुमचे तुमची जे डिग्री आहे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे बघा जर तुमची पदवी झालेली आहे त्याची जे त्याची तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचे त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ अ सर्टिफिकेट ठीक आहे जर तुम्हाला समजा तुम्ही मेडिकल म्हणजे बघा तुम्ही जर डॉक्टर्स वगैरे असाल तर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल त्यानंतर रिन्युअल व्हॅलिटी ऑफ अ कॉम्पिटेंट ऑथॉरिटी हे पण आपलं कामाचं नाही आहे म्हणजे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या रिलेटेड आहे त्यानंतर फायनल इयर मार्क्स लिस्ट म्हणजे तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत होता समजा तुम्ही बारावीला असाल किंवा क्वालिफिकेशनसाठी असाल तर त्या वर्गाचा जे असेल तर तुमचा शेवट वर्षाचा तुमचा जो मार्कलिस्ट आहे ते जोडणे गरजेचे आहे त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व ॲड्रेस प्रूफ जे असेल ते आता त्यानंतर त्यांनी ते सरळ सरळ सल सेल्फ डिक्लेरेशन त्यांनी सांगितलं मित्रांनो बघा त्यांनी उल्लेख केलेला आहे सेल्फ सॉरी ॲप्लिकंट शाल प्रोड्यूस सेल्फ डिक्लेरेशन रिगार्डिंग ॲक्सेप्टन्स ऑफ वर्क रिलेटेड टू कोविड नाईन्टीन केसेस ॲज द अपॉइंटमेंट विल बी प्रायमरी मेड ऑन टू हँडल कोरोना रिलेटेड वर्क इश्यूज म्हणजे तुम्हाला तिथे सेल्फ डिक्लेरेशन आहे मित्रांनो ते तुम्हाला तिथे करायचं आहे ठीक आहे हे त्यांनी ह्यामध्ये सर्व उल्लेख केलेला आहे की बघा ती परिस्थिती हा हाताळती वेळी कोविड नाईन्टीनचं तुम्हाला जे काही लागण वगैरे झाली तर त्या संबंधीचं तुम्हाला ते सेल्फ डिक्लेशन असणार आहे त्यावर तुम्हाला साईन करायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या जे तुमचं जे पेमेंट असणार आहे पर तुमच्या जे कामाचं वेळ असणार आहे किती तास असणार त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे बघा ॲप्लिकंट शाल बी पेड मंथली रिम्युन्युरेशन ॲज बिलोज म्हणजे आठ तासाची तुमची ड्युटी असणार आहे त्यानुसार तुम्हाला जे पेमेंट आहे ते त्याप्रमाणे देण्यात येणार आहे मित्रांनो तर बघा जी पेमेंट ऐंशी हजार असणार आहे बी एम एसाठी साठ व बी एच एम एसाठी साठी पन्नास हजार त्यानंतर बघा क्वालिफाईड स्टाफ नर्स जातात जे स्टाफ नर्स असणार आहे त्यांच्यासाठी तीस हजार व वॉर्ड वाईजसह जे त्याच्यात रिलेटेड त्याच्या संबंधित जे लेबर असतील त्यांना जो पगार असणार आहे मित्रांनो वीस हजार असणार आहे प्रति मंथ ते पण आठ तासाची ड्युटी तुम्हाला रोज करावी लागणार आहे मित्रांनो आता सर्वप्रथम बघा मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची जी बाब आहे आता या संबंधित तुम्हाला अर्जाचा नमुना ठीक आहे वयाची अट त्यानंतर हा अर्ज कुठं पाठवायचा आहे ते सविस्तर जी माहिती जी आहे मित्रांनो तुम्हाला ती सविस्तर माहिती तुम्हाला या मेलवरती भेटणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर ही सर्व गोष्टी पाहिजे असतील तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या मेल आय डी तुम्हाला संपर्क करावा लागेल मित्रांनो सर्वप्रथम ती जी मेल आय डी आहे ती बघा एम ओ एच पी एन डॉट पी एच डी ॲट द रेट एम सी एम डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही मेल आय डी या मेल आय डीवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे मित्रांनो या मेल आय डीवरती संपर्क साधल्याच्यानंतरच तुम्हाला या संबंधीची पुढची माहिती आहे तुम्हाला ती माहिती भेटेल त्यासाठी तुम्ही ही मेल आय डी जी आहे ती लक्षात ठेवा आणि त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर या संबंधीची ही अशी माहिती आहे तर बघा जर कोणाला काही अडचणी असतील तर संपर्क करण्याचा प्रयत्न करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला कमेंट्स करा त्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन तर अशी माहिती बघा जर कोणाला म्हटल्याप्रमाणे अडचणी असेल तर संपर्क करा आणि याच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा असते जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भविष्यामध्ये जे व्हिडिओ या संबंधित येतील बी एम सीच्या रिलेटेड रिझल्टच्या संबंधित म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती भेटतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद